नमस्कार मित्रांनो, राहुल ॲग्रो फार्मा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून सुपर नेपियर घास गवताबद्दल माहिती बघणार आहे। त्याआधी मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर मित्रांनो, आपण या सुपर नेपियर गवताला 4G बुलट असेही म्हणतो। तर या गवताची वाढ मित्रांनो जास्तीत जास्त 15 फुटापर्यंत होते आणि या गवतामध्ये मित्रांनो 15%पेक्षा जास्त प्रोटीन आहे आणि या गवताला कोणत्याही प्रकारची कूस नाही आहे। हा चारा उसाला क्रॉस केलेला आहे आणि हा चारा गोड असल्यामुळे जनावरे खूप आवडीने खातात। आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मित्रांनो, यामध्ये 15%पेक्षा जास्त प्रोटीन आहे आणि हा चारा या चाऱ्यामध्ये गोडवा असल्यामुळे जनावरे जास्त प्रमाणात खातात, त्यामुळे दुधामध्ये वाढ होते। आणि मित्रांनो, माझं म्हणणं असं आहे की हा चारा प्रत्येक शेतकऱ्याकडे असायलाच हवा। तर हा चारा मित्रांनो तुम्ही शेळ्यांना घालू शकता किंवा तुमच्याकडे गाई असतील, म्हशी असतील, मोठ्या जनावरांना तुम्ही चारा घालू शकता। आणि याची लागवड करताना मित्रांनो 4x1.5 एक कांडी लावायची आहे। तर मित्रांनो 4x1.5 आपण लागण करायची आहे आणि 4x1 ही लागण योग्य आहे। हा चारा जनावरांना पुरवठा पडणारा चारा आहे। मित्रांनो, या गवताची पहिली कापणी 2.5 ते 3 महिन्यामध्ये येते आणि दुसरी कापणी ही प्रत्येक 40 ते 45 दिवसाला येते। आणि मित्रांनो, या गवताच्या एकरी 8000 कांड्या लागतात आणि गुंठ्याला 200 कांड्या लागतात। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। धन्यवाद।